दरम्यान राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर आता राहुल गांधींसमोर काय पर्याय उपलब्ध आहेत याविषयी अधिक माहिती घेतली आहे कायदे अभ्यासक उदय वारुंजीकर यांच्याकडून. पाहूया ते काय म्हणतात. कायद्याचे अभ्यासक उदय वारुंजीकर आपल्या सोबत आहेत. आत्ता ज्या टप्प्यावरती हे सगळं प्रकरण आहे राहुल गांधी यांचं, तर त्यांच्यासमोर पर्याय काय दिसतात? एकतर खासदारकी पुन्हा त्यांना रिटेन करायची असेल तर हा त्यांच्या विरोधामधला जो खटला आहे तो रद्द करणं, तो गुन्हा रद्द करणं की त्याला स्थगिती मिळवणं इतपत पुरेसं असेल त्यांच्यासाठी? आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी दोन प्रकारचे आता अंतरिम आदेश त्यांना मिळवावे लागणार आहेत. एक पहिला आदेश असेल तो जामीन मिळवण्याबद्दलचा, तो सहज आणि लवकर मिळू शकेल असं माझं वैयक्तिक कायद्याचा विद्यार्थी म्हणून मत आहे. जो दुसरा जो आदेश आहे तो आदेश म्हणजे जे गुन्हा जो शाबित झालेला आहे, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये फाइंडिंग ऑफ द कोर्ट म्हणतो, त्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये स्थगिती मिळवावी. त्या फाइंडिंग जे आहे, जो काही शिक्कामोर्तब त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यावरती आम्हाला स्थगिती द्या. ही स्थगिती मिळणं हे बऱ्याच वेळा अवघड असतं. कारण असं आहे की त्यानिमित्तानं संपूर्ण सगळे पुरावे बघितले जातात आणि मग त्याच्यानंतर या बाबतीमध्ये सकृतदर्शनी केस आहे नाही आहे हे बघून मग त्याच्यामध्ये शिक्कामोर्तब केलं जातं. आता खासदारकी रद्द झाली आहे, पुन्हा ज्या वायनाड लोकसभा मतदारसंघामधून ते निवडून आलेले होते त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक होऊ शकते असंही बोललं जातं आहे. तर आता एकतर निर्णय घेतलेला आहे सेक्रेटरीटनी, आता निवडणूक आयोगालाही निवडणूक कधी जाहीर करावी असं काही बंधन असणार नाही, बरोबर? निवडणूक आयोग ही आपल्याकडं राज्यघटनेच्या चौकटीमधली स्वतंत्र अशी असणारी यंत्रणा आहे, त्यामुळे साहजिकच निवडणूक आयोगानं या बाबतीमध्ये निर्णय केव्हा घ्यायचा हे त्यांनी ठरवलं पाहिजे. क्षणभर आपण गृहीत धरू की ते कदाचित सध्याचं राजकीय वातावरण बघता ते कदाचित लवकर तातडीनं निर्णय घेण्याची शक्यता असू शकते. पण लवकर आणि तातडीनं त्यांनी जरी निर्णय घ्यायचा ठरवला तरी देखील साधारणतः जे आपल्याकडं जे सायकल निवडणुकीकरताचं जे असतं ते सायकल म्हटल्यानंतर 3 आठवडे आपल्याकडे नक्की आहेत. धन्यवाद. तर कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो, मात्र त्याची अंमलबजावणी कधी करायची कशी करायची हे राज्यकर्ते ठरवत असतात. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.